नमस्कार। आधी सगळ्यांनी सांगून झाल्यानंतर पुढे काय बोलावं असा प्रश्न नंतरच्या व्यक्तीला पडतो, कारण सगळं त्यांनी कव्हर केलेलं असतं। तर सुद्धा दोन शब्द सांगतो की आत्ता फार कमी अशा व्यक्ती आहेत ज्या खरोखर कलाकार घडवण्याचं काम करतात। त्याच्यापैकी संकेत आणि मधुरा त्या दोन व्यक्ती आहेत असं मला वाटतं, कारण त्यांच्यासाठी पैसा कमवणं हा अजेंडा कधीच नाही आहे हे त्यांच्या कामामुळे दिसून येतं। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या करतात, कारण ते खूप कमाल काम करतात। या मुलांनी मगाशी जी काही बालनाट्य सादर केली त्याच्यावरून मला एक छोटासा किस्सा आठवला किंवा एक गोष्ट आठवली ती शेअर करतो, कारण ती त्यांच्याशी रिलेटेड आहे। एकदा प्रसिद्ध इटालियन मूर्तिकार मायकल एंजिलो हा पुतळा तयार करत बसला होता आणि त्याचे स्टुडंट त्याच्याकडे अवाक होऊन बघत होते। त्यातल्या एका ढीट स्टुडंट मायकल एंजिलोला विचारलं की गुरुजी तुम्ही इतके जिवंत पुतळे कसे काय तयार करता। त्यावर मायकल एंजिलो हसला आणि म्हणाला की मित्रा, पुतळा हा त्या शिळेमध्ये जडलेला असतो, मी फक्त नको असलेल्या दगड बाजूला काढतो। तर मुळात काय की या मुलांकडे उगजतच इतके कलागुण आहेत आणि त्यांच्यावरती संकेत मधुरा आणि वेबची संपूर्ण टीम इतके उत्तम संस्कार करतायत की ती मुलं काहीही करू शकतात। त्यामुळे तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। सगळ्या मुलांकरता एकदा जोरदार टाळ्या। अशीच उत्तम उत्तम बालनाट्य आम्हाला बघायला मिळू देत आणि असंच प्रगती होऊ देत अशी शुभेच्छा देतो। थँक्यू सो मच।